सर्व शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा माझा नमस्कार मित्रांनो तुम्ही या समोर दिसणाऱ्या चित्राचं निरीक्षण करा काय बरं दिसत आहे याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये एक व्यक्ती झोपलेला आहे तर तो नुसता झोपलेला नाही तर तो त्याच्या स्वप्नामध्ये एक सापसुद्धा पाहत आहे तर मित्रांनो आज सात सप्टेंबर आजच्याच दिवशी अठराशे एकोणतीस साली जन्मलेल्या ले एका स्वप्नाळू शास्त्रज्ञांविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो यांना स्वप्न बघण्याची भारी थोस आणि यांनी खूप सारे स्वप्न पाहिले स्वप्न सत्यात उतरवली तर काही शोध हे स्वप्नामध्ये सुद्धा लावले तर मित्रांनो हे शास्त्रज्ञ म्हणजे स्वप्नात शोध लावणारे शास्त्रज्ञ यांचे पूर्ण नाव हे फेड्रिक ऑगस्ट केकुले असे होते तर त्यांच्या वडिलांचे नाव हे लुडविग क्लार एमिल केकुले असे होते मित्रांनो यांचे वडील हे एक सिनेटर म्हणजेच लोकप्रतिनिधी होते मित्रांनो या ऑगस्ट केकुले यांनी आपले सुरुवातीचे म्हणजे पहिले नाव कधी वापरलेच नाहीत त्यांना सर्वजण ऑगस्ट केकुले याच नावाने ओळखत असत यांचा जन्म हा जर्मनीमध्ये हेस ग्रँड डचीची राजधानी डार्मटँड या ठिकाणी झाला डार्मसँडमधीलच ग्रँड डुकल या माध्यमिक शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं होतं हा जो आवली या शास्त्रज्ञ आहे याला खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग विषयांची आवड होती अगदी सांगायचं झालं तर जिमनॅशियम वनस्पतीशास्त्र त्याचबरोबर फुलपाखरं त्यांचे केचेस बनवणे चित्रकला वक्तृत्व अशा वेगवेगळ्या विषयांचा यांना छंद होता त्यांच्या घरच्यांची अशी इच्छा होती की यांनी आर्किटेक्चर बनाव म्हणजे आपण ज्यावेळी एखादं नवीन घर बांधत असतो त्यावेळी त्या घराचा प्लॅन तयार करतो थ्री डी सुद्धा प्लॅन तयार करत असतो वेगवेगळे शहर वेगवेगळे गावं पूल बिल्डिंग यांचे विविध प्लॅन तयार करणारा व्यक्ती म्हणजेच आर्किटेक्चर असं एक खूप छान मोठा आर्किटेक्चर व्हावं असं ऑगस्ट केकुले सुद्धा स्वप्न होतं त्यासाठीच त्यांनी अठराशे सत्तेचाळीस साली गिसेन या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवला मात्र मित्रांनो या ठिकाणी एके दिवशी त्याच विद्यापीठात शिकत असणारा पुढं चलून मोठा शास्त्रज्ञ झालेला लायबिग याचं एक अतिशय उत्कृष्ट असं व्याख्यान यांनी या ऑगस्ट केकोले यांनी ऐकलं ते व्याख्यान हे रसायनशास्त्रावर आधारित होतं आणि मग या ऑगस्ट केकोले यांनी घराचा विरोध पत्करून रसायनशास्त्रामध्ये उडी घेण्याचं ठरवलं रसायनशास्त्राने या ऑगस्ट केकोले यांना अतिशय झपाटून टाकलेलं होतं चार वर्षाचा रसायनशास्त्राचा अभ्यासक्रम यांनी त्या गिसेन विद्यापीठामधून पूर्ण केला नंतर त्यांनी लष्करी प्रशिक्षणसुद्धा काही दिवस घेतलं होतं तसेच अठराशे बावन्न साली ते या गिसेन विद्यापीठातूनच डॉक्टरेट झाले म्हणजेच हे डॉक्टर ऑगस्ट केकुलेबर का त्याचबरोबर अठराशे छप्पन साली हेडेलबर्ग विद्यापीठामध्ये ते प्रायव्हेट डेझंट म्हणून कामाला लागले त्यानंतर अठराशे अठ्ठावन साली घेंट विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून झाले तर अठराशे सदुसष्ट साली बोन विद्यापीठामध्ये त्यांना बोलवण्यात आलं आणि अगदी मरेपर्यंत ते बोन या शहरामध्येच तेथील ते ते विद्यापीठामध्ये कार्यरत होते मित्रांनो हे विविध ठिकाणी चर्चा करण्यासाठी सुद्धा जात असत त्यावेळचे वेगवेगळे रसायनशास्त्रावरचे जे शास्त्रज्ञ होते त्यांच्याकडे सुद्धा हे गप्पा मारायला जात आणि गप्पांमधून वेगवेगळं ज्ञान मिळवत असत तसेच स्वतःचं ज्ञानसुद्धा दुसऱ्यांना देत असत असंच मित्रांनो एका दिवशी ते ह्युगो म्युलर या शास्त्रज्ञाकडे गप्पा मारायला गेले होते आणि वाटेत येत असताना यष्टीमध्येच त्यांना थोडीशी झोप लागली आणि झोपेमध्येच त्यांना एक स्वप्न पडलं काय बरं होतं हे स्वप्न मित्रांनो त्यांनी स्वप्नामध्ये पाहिलं की असा कार्बनचा एक अणु जवळ येतो तो छोट्या छोट्या हायड्रोजनच्या तीन अणूंना जवळ घेतो पहा तो कार्बनचा एक मोठा अणु छोट्या छोट्या हायड्रोजनच्या अणूंना जवळ घेत आहे तर दुसरा आणखीन एक कार्बनचा मोठा अणु आणखीन छोट्या छोट्या अणूंना जवळ घेत आहे आणि मग नंतर थोड्या वेळानंतर हे मोठे अणू छोट्या छोट्या अणूंना जवळ घेतात तर नंतर कार्बनचे हे मोठमोठे अणूसुद्धा एकत्रच ये येतात आणि मित्रांनो त्याचं अशा पद्धतीने एक चित्र तयार होतं आणि तेवढ्यातच त्या कंडक्टरने बेल वाजवली आणि त्या केकुले यांना त्यांचा स्टॉप आल्याचं सांगितलं आणि त्यांचं स्वप्न सुद्धा त्या ठिकाणीच स्टॉप झालं मित्रांनो हे लगेच धावत पळत घरी गेले आणि त्याच ठिकाणी त्यांनी कार्बनचं अशा पद्धतीचं एक रेणूसूत्र तयार केलं अगदीच मित्रांनो आपणाला हेच स्वप्न सूत्रांच्या भाषेत सांगायचं झालं तर अशा पद्धतीनं आपणाला पाहता येईल की कार्बन हायड्रोजनच्या तीन अणूंना जवळ घेतो त्यानंतर दुसरा कार्बन हायड्रोजनच्या दोन अणूंना तर तिसरा कार्बन हायड्रोजनच्या तीन अणूंना जवळ घेतो आणि थोड्या वेळात ते कार्बनचे तिन्ही अणू ये एकत्र येतात आणि अशा पद्धतीनं आपणाला एक सी टू सी एच थ्री म्हणजे सी थ्री एच एट यांचं एक सूत्र तयार झालेलं दिसतं तर मित्रांनो अशा पद्धतीनं त्यांनी ते स्वप्न पाहिलं आणि घरी जाऊन लगेच त्यांनी हे स्वप्न काद कागदावर उतरवलं हे जे अणू एकमेकांना बांधलेले असतात त्यांना स्ट्रक्चरल केमिस्ट्री असं म्हणतात आणि मग ही स्ट्रक्चरल केमिस्ट्रीची सुरुवात अगदी यांनी ऑगस्ट केकुले यांनीच केली या एका बेल्जियमच्या होंट विद्यापीठात सुद्धा त्यांची शास्त्रज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती तिथं ते त्यांनी जवळपास नऊ वर्ष ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजेच कार्बन संबंधीच्या रसायनशास्त्रावर संशोधन केलं पण ते विद्यार्थ्यांना मात्र थोडसच शिकवायचे आपला बराचसा काळ हे संशोधनावरच व्यतीत करत असत मित्रांनो बेंझिनची सूत्र रूपात सी सिक्स आणि एच सिक्स हे सूत्र अख्या जगाला माहिती होतं मात्र त्याची नेमकी रचना कशी असते हे मात्र जगाला माहिती नव्हतं आणि त्यातच एका दिवशी या ऑगस्ट केकुले यांना झोपेमध्ये एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्यांनी पाहिलं की एक साप हा त्याची शेपटी तोंडात घेऊन थांबलेला आहे अगदी तुम्हाला जसं चित्रामध्ये दिसतंय अगदी तसंच स्वप्न त्यांनी पाहिलं या सापाची शेपटी ही त्याच्या स्वतःच्याच तोंडामध्ये होती हे स्वप्न पाहिल्याबरोबर ऑगस्ट केकुले खडबडून जागे झाले आणि त्याच ठिकाणी त्यांनी एक बेंझिंगची रचना केली ती रचना अगदी अशी सी सिक्स एच सिक्स एक रिंग स्वरूपामध्ये होती आणि मित्रांनो यामध्येच अशा पद्धतीनंच त्यांना या स्वप्नामधूनच सी सिक्स एच सिक्स या बेनझिंगच्या रचनेचा शोध लागला मित्रांनो यावर आधारित त्यांनी अठराशे पासष्ट साली या कार्बनच्या बंधावर आधारित शोध निबंध सुद्धा त्यांनी लिहिला अगदी आपणाला ही दुहेरी बंधाची आकृती समोरच्या चित्रात दिसत असेल तर काही काळानंतर त्यांनी त्याला असं रिंग मध्ये कन्वर्ट केलं आणि आजकाल हीच बेंजिंगची रचना वापरली जाते आणि त्याचबरोबर मित्रांनो या ही जे बेंजिंगची रचना आहे ती जगदमान्य झाली आणि अगदी या जो जेन्जिंग अशा पद्धतीनं रचनात्मकरीत्या दाखवलेला आहे तो बेन्जिंगचे सर्व गुणधर्मसुद्धा दाखवतो बरं का मित्रांनो या बेंझिंगरींच्या रचनेचा शोध त्यांनी स्वप्न पडलं म्हणूनच लावलेला होता तर म्हणूनच मित्रांनो ऑगस्ट केकुले यांना स्वप्नात शोध लावणारा शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा ओळखल्या जातं मुळातच मित्रांनो आपण पाहिलं होतं की ऑगस्ट केकुले यांना आर्किटेक्चरची म्हणजे रचनेची आवड होती आणि म्हणूनच ते अशा वेगवेगळ्या गुंत्यागुंतीच्या अणूंच्या संरचना रचनेचा शोध लावू शकले अठराशे नव्वदमध्ये जर्मन केमिकल सोसायटीने केकुले यांच्या बेन्झरीच्या शोधाला शोधनिबंधाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा खूप मोठा सत्कार बोन या विद्यापीठामध्ये आयोजित केला होता त्याचबरोबर अठराशे पंच्याण्णव साली जर्मनीमध्ये कैसर विल्यम दुसरा म्हणजेच हे एका राजाचं नाव आहे त्याने या केकुले यांना स्वतःच्या नावापुढं वान स्टेडोनिटज हे नाव लावण्याची परवानगी दिली होती तसेच त्यांच्या मुलांनासुद्धा ही परवानगी मिळालेली होती अगदी सुरुवातीच्या पाच रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकांपैकी तीन नोबेल पारितोषिक ही या ऑगस्ट केकुले यांच्या माजी विद्यार्थ्यांनाच मिळालेली होती मित्रांनो ऑगस्ट केकुलेविषयी असं कोणीतरी लिहून आहे की आपण स्वप्न बघायला शिकूया तर कदाचित आपणाला सत्यही सापडेल पण जे सापडेल ते मात्र झोप झोपेतच न राहता जागेपणी सुद्धा पडताळून पाहिलं पाहिजे आणि जो असं करू शकतो तोच जगामध्ये काहीतरी भव्य दिव्य करून पाहू शकतो तर मित्रांनो असे हे स्वप्नामध्ये शोध लावणारे ऑगस्ट केकुले यानंतर मृत्यू हा तेरा जुलै अठराशे शहाण्णव साली बोन या शहरामध्ये झाला तर मित्रांनो तुम्हाला आजच्या या शास्त्रज्ञांविषयी माहिती आवडलेली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद